मुक्रमाबाद येथील हजरत सय्यद एनुल्ला शाह यांच्या 40वा उर्स 26 एप्रिल पासून प्रारंभ होणार असून या उर्स निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उर्स साठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र राज्यातील भाविक भक्त आपली नवस मन्नत फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. भाविकांनी मागलेली नवस मन्नत येथे पूर्ण होते अशी या शहाबाबा दर्गाची आख्यायिका असून हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोकांची मनोभावे श्रद्धा आहे. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध सुफी संत हजरत सय्यद एनुल्ला शाह यांच्या उर्स निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमात दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता संदल मिरवणूक असताना गल्ली येथून निघून जुन्या बाजारपेठेतून फिरत नवीन बाजारपेठेतील मुख्य चौकातील हजरत ख्वाजा बंदा नवाज यांच्या दर्गाजवळ येऊन तेथून बाजारपेठेतून व बसस्थानकावरील मुख्य चौकातून मार्गस्थ होऊन हजरत सय्यद एनुल्ला शाह यांच्या दर्गावर संदल पोहोचेल. संदल पोहोचताच उर्स कमिटीच्या वतीने दर्गावर संदल चढवण्यात येईल. त्यानंतर ठीक रात्री 8 वाजता भोपाळ मध्य प्रदेश येथील कव्वाला इंतजार चिश्ती व मुंबई येथील सुफी सिंगर असलम हुसैनी यांचा कव्वालीचा जंगी मुकाबला होणार असून दुसऱ्या दिवशी 27 एप्रिलला ही पुन्हा या दोघात कव्वाली मुकाबला होणार आहे. 28 एप्रिल रविवारी रोजी सकाळी 6 वाजता तब्रुक महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या उर्स निमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावे असे आवाहन उर्स कमिटीचे अध्यक्ष पत्रकार रज्जा कुरेशी व सचिव रफी सय्यद, शादुल तांबोळी, बबरू तांबोळी, जेनू हिंगजिरे, सद्दाम कुरेशी, रमा अप्पा बोधने, मस्तान शेख, खलील पटेल, हमीद कुरेशी, शफी कुरेशी आदींनी केले आहे. यादव गायकवाड, मुक्रमाबाद, मुखेड तालुका. प्रतिनिधी.